नमस्कार मित्रांनो, OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहे वायसिमचे जे काही स्टडी मटेरियल्स आहे ते कशाप्रकारे तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता। तर त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर सर्व विषयाची माहिती पुस्तिका जी आहे तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर वाचू शकता। तर ते कशाप्रकारे चेक करायचं त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधला क्रोम ब्राउझर इथं ओपन करायचं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला YCMU टाईप करायचं आहे। त्यानंतर सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर पहिलीच लिंक येईल तुम्हाला YCMU डिजिटल युनिव्हर्सिटी, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर YCMU बद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलला मिळेल। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर रिझल्ट कशाप्रकारे चेक करायचं आहे, हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे, तर ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट शो होत नाही त्यांनी काय करायचं आहे, एक्झाम टाईम टेबल कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला मिळेल। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर इथं आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इथं फ्री डाउनलोडचं एक ऑप्शन दिसेल, ई बुक्स फ्री डाउनलोड, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। किंवा याची लिंकसुद्धा तुम्हाला डायरेक्टली आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, त्यावरती जाऊन तुम्ही या पोर्टलवरती याल। तर इथं आल्यानंतर जे काही PDFs तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेले आहे, तर इथं तुम्ही MA BA तर इथं तुम्हाला जे काही PDFs आहे ते तुम्हाला बघायला मिळतील। तर सर्वप्रथम आपण जे आहे MA च्या इथं जे काही PDFs आहे त्यावरती क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल। तर इथं तुम्ही लेवल प्रोग्राम जे आहे इथून चेक करू शकता। सर्टिफिकेट, डिप्लोमा, PNG तुमचा हवा असलेला तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर आपण जे इथून एखादा डेमोसाठी इथून सिलेक्ट करून घेऊया। तर इथं आल्यानंतर त्याचे जे काही डेमो आहे डिप्लोमा तुम्हाला इथे दिसतील, तर इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता फर्स्ट सेमिस्टर, त्यानंतर ऑल सेमिस्टर इथून घेऊ शकता। तर इथे आल्यानंतर त्याचं जे काही प्रोग्राम आहे ते तुम्हाला इथे दिसेल। किंवा तुम्ही इथून जे रिफ्रेशसुद्धा करू शकता, MA चेसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। तर MA वरती क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्हाला बुक्स जे आहे ते तुम्हाला इथं दिसतील। तर हवं असलेलं बुक्स तुम्हाला इथून शोधायचं आहे, तर तुम्ही इथून बुक्स शोधू शकता। त्यानंतर सिम्पली तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर एक PDF जे आहे ते तुमच्या मोबाईलवर डाउनलोड होईल। तर इथं तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल। तर हवं असलेलं बुक्स जे आहे तुम्ही स्टडीसाठी इथून घेऊ शकता। तरी तो थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो। तर तुम्ही तो बघू शकता बुक्स जे आहे इथं ओपन झालेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही इथून जे आहे बुक्स जे आहे स्टडी इथून करू शकता। तर तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। तर आपण जे इथं पुन्हा जे आहे एखादं बुक जे आहे इथून डाउनलोड करून बघूया। तर इथं तुम्हाला प्रोग्राम जे दिसेल M51, त्यानंतर इथं MA हिंदी इथं तुम्हाला नाव दाखवण्यात येईल। तर तुम्ही जे आहे BA त्यानंतर BCom इथून जे आहे स्टडी मटेरियल सर्व बुक्स जे तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। तर इथं तुम्हाला जे काही बुक्स अवेलेबल करून देण्यात आलेल्या संपूर्ण बुक्स तुम्हाला इथं मिळून जातील। तर खाली तुम्हाला यायचं आहे, खाली भरपूर प्रोग्रामचे जे काही बुक्स आहे ते तुम्हाला इथं अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे। तर इथं तुम्ही बघू शकता मराठी जे आहे, तर इथं मराठीचंसुद्धा आहे MA चं। तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल। तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो। तर इथं आल्यानंतर बुक्स जे आपल्या मोबाईलवरती ओपन झालेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं जे पेज तुम्ही इथून पलटू शकता। तर इथून तुम्ही प्रस्तावना त्यानंतर संपूर्ण माहिती तुम्ही इथून घेऊ शकता। तर अशा प्रकारचे तुम्ही स्टडी मटेरियल डाउनलोड करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। थँक्यू।